परत केसरकर साहेबच आहेत हा सभापती महोदया छापल्याप्रमाणे सभापती महोदया मंत्री महोदयांना काय उत्तरात सुधारणा करावायची आहे काय अहो कुठल्या बाजूला बसलाय आता हा चला मंत्री महोदय मंत्री महोदय होय नाही तरी म्हणा अरे असं नाही असं उलटापाजी सारखं नाही तुम्ही बोला काय बोलायचं ते चला ठीक आहे आज वाढदिवस आहे मंत्री महोदयाचा बोला बोला चला विचारा मंत्री महोदय मी जे प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते त्याचं एकाही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं नाही म्हणून मी विचारले की आपल्याला काय सुधारणा करावायची आहे का माझा अतिशय मुद्देसूद प्रश्न या ठिकाणी मी विचारलेला आहे की आता आपण आपल्या कार्यकाळामध्ये चांगला निर्णय घेतला आणि 20-40% अनुदान घेत असलेल्या शाळांना आपण पुढील टप्पा 40-60 दिलेला त्याबद्दल आम्ही आभार मानतो परंतु हा दिलेला अनुदान किती शाळांना वितरित झालं अजून किती शाळांपर्यंत हे अनुदान पोहोचलं नाही हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं नाही दुसरं मी विचारलं होतं की तत्कालीन आघाडी सरकारच्या काळामध्ये या विनांदान ज्यांचा कायम शब्द काढलेला आहे त्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्या यांना अनुदान देताना एक प्रचलित धोरण ठरवलेलं होतं की पहिल्या वर्षी 5 वर्ष झाल्यानंतर आणि शाळा अनुदान पात्र ठरल्यानंतर 20% अनुदान त्याच्या दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100% अनुदान हे सूत्र लागू केलेलं होतं ह्या सूत्रानुसार आता ज्या शाळा पात्र ठरल्या ज्या 20% घेत आहेत 40% घेत आहेत 60% घेत आहेत त्या शाळा मंत्री महोदय आता त्यांचं वय 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष झाले म्हणजे 100% त्या कधीच पात्र ठरलेल्या वास्तविक पाता या सूत्रानुसार त्यांना आज रोजी 100% अनुदान मिळायला पाहिजे होतं ते काही कारणानं झालं नाही त्याला वेगवेगळी कारणं आहेत ती सगळी सांगून मी आपला वेळ घेणार नाही परंतु आता न्यायिक निकषानुसार सुद्धा या शाळा 100% अनुदान घ्यायला पात्र असताना आपण त्यांना 60% अनुदान दिलं हे मान्य आहे पण 100% अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण काय धोरण आखलेलं आहे किंवा प्रचलित धोरण आपण किमान या वर्षीपासून तरी लागू करणार काय हे जे माझे मुख्य प्रश्न होते त्याचं उत्तर मंत्री महोदय आलेलं नाही तर कृपा करून आपण या प्रचलित धोरणानुसार या पुढे या शाळांना अनुदान दिलं जाईल याबाबत आपण निर्णय कधी घेणार महोदया पहिल्यांदाच शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 61,000 शिक्षकांना मूळ प्रवाहामध्ये आणलेला आहे म्हणजे टप्पा अनुदानावर आणलेला आहे परंतु टप्पा अनुदानांची प्रक्रिया अजून सुद्धा पूर्ण झाली नाही त्या तोपर्यंतच पुढच्या टप्प्याची मागणी करणं हे योग्य ठरणार नाही आधी तर टप्पा अनुदान म्हणजे ज्यांना टप्प्यामध्ये आणलंय त्याच्यामध्ये अघोषित शाळा होत्या जेवढ्या जेवढ्या शाळा होत्या की ज्या इलिगल सोडून सगळ्या शाळांना आतमध्ये घेतलेल्या आहे आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप क्लिष्ट स्वरूपाची आहे आता आम्ही जे पहिलं 20% अनुदान दिलं आम्ही आमची पूर्ण मशिनरी लावून सुद्धा आतापर्यंत फक्त 25% शाळा आपलं पूर्ण रेकॉर्ड देऊ शकलेल्या आहेत त्यामुळे त्या 25% झालेल्या आहेत ज्या 20% अनुदानावर होत्या त्याच्यापैकी 50% लोकांना आतापर्यंत आपण अनुदान देऊ शकलेलो आहे आणि ज्या 60% होत्या त्यांना आपण 60% लोकांना अनुदान देऊ शकलेलो आहे माध्यमिकच्या संदर्भात अशीच परिस्थिती आहे 25, 50 आणि 60 फक्त ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्यांना मात्र आपण 80% मिळू शकलेला आहे आणि खरं तर आम्ही याला मुदत ठेवलेली होती आणि या मुदतीमध्ये जे याची पूर्तता करू शकणार नाहीत ते कायमस्वरूपी स्वयंघोषित होतील असं सुद्धा जाहीर केलेलं होतं परंतु शासनाचं धोरण सहानुभूतीपूर्वक असल्यामुळे आम्ही ती डेडलाईन एक्सटेंड केलेली आहे आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करावी आणि त्यांना अनुदान मिळावं आणि याच्यासाठी काही काळ अजूनही जाण्याची शक्यता आहे कारण अजून आपण 20% बाबतीत फक्त 25% आहोत तर आपल्याला हे पूर्ण करायला लागेल आणि पूर्ण केल्यानंतर शासनाचा हा स्वेच्छाधिकार आहे की कधी द्यायची परंतु एकदा पूर्ण झाल्यानंतर निदान ही सिस्टम तरी इन प्लेस होईल आणि मग दरवर्षी त्यांना कसं वाढवायचं त्याच्या संदर्भात आम्ही आवश्यक तो निर्णय घेऊ शकू पण आधी त्यांना अनुदानावर तरी येऊन दे आपण एवढा मोठा निर्णय घेतला 1100 कोटी रुपयाची तरतूद केली पण अजूनही शाळा ज्याला अनुदानावर येत नाहीत त्याला सभापती महोदया मी आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की जुने कागदपत्र मिळत नसतील तर आम्ही त्यांना एकंदर 11 नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत 11 पैकी 6 नॉर्म्सची जरी पूर्तता केली तरी आम्ही त्यांना अनुदानावर घेत आहोत आणि त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर याची पूर्तता करावी म्हणजे आमची ही